स्टैंड इन करून द, हतलताना गोलंदाज राज पाटील। पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील तिथे पाहायला मिळलं होतं, मात्र पंचने अपील फेटाळून लावलेले। एक धावा फलंदाज पूर्ण करतात। एकेरी धावीने अकाउंट ओपन होतंय गणेश डिंगोर याचा, एकेरी धावीने अकाउंट ओपन होतंय कनक इलेव्हन गोठेकर बी या संघाचं। यायलो मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख गच्छेल इथे मात्र पकडला होता, मात्र इथे आपण पाहू शकतो नशिबाची साथ मिळते तो फलंदाजाला हा षटकार। पोगाव गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती महेश जी वायरे साहेबांचं आणि त्यांच्या स्वयंमयत चाविंद्र गावचे समाजसेवक बालराम पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। या दोघांचं हार्दिक स्वागत आहे। बबू पाटील कुक्ष आपण व्याय पेटा उतरूया। यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, धाव संख्या स्थिर आहे। धाव पेलकर सात धावा, नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतो या कनक इलेव्हन गोठेकर बी या संघाला। पहिले षटक प्रगतीपथावर राज पाटील धनेश कुक्ष संघाकडून पहिले षटक आतलतोय। लॉ फिल्डर चेंडू, चेंडूला टर्न केलेला आहे मेडिकट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे डेप्युटी विकेट रिझनला। तोपर्यंत फक्त एकच सिंगल घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना। सिंगलने संघाची धावसंख्या आठ, बिनबाद आठ। आजच्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे धनेश कुक्षे विरुद्ध कनक इलेव्हन गोठेकर बी या दोन संघामध्ये। आज पहिल्या सामन्यामध्ये धानिव संघाला पराभवाची धूळ चाळली होती ते टेंभोली संघाने। रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर साधता आलेलं नाही। एक धावा दरम्यान पूर्ण केली जाते। सिंगल संघाची धावसंख्या धाव फिल्कर नऊ धावा। राज पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय। सामना करेल फलंदाज जयंत डिंगोरे। यावेळी मात्र सरळ बॅटने चेंडू खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज जयंत डिंगोरेचा खेळ। जयंत डिंगोरे बॅक टू पॅव्हिलियन। गिरीश पाटील यांचे ते आगमन झालेले, त्यांचंही हार्दिक स्वागत। अमित स्पोर्ट्स सावंदे संघाचे सर्वे सर्वा आजी आणि चाविंद्र गावचे युवा उद्योगपती गिरीश पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे। टू मॅन बॅन शो दुष्यंत शेळके, तुषार शेळके, अभिजित शेळके ब्रदर्स ट्रॉफी 2023 मध्ये। पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपेलकावर एक बाद नऊ बाद होणार फलंदाज जयंत डिंगोरे, ज्यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एका षटकाच्या मदतीने सात धावांचं योगदान दिलेलं आहे। नवीन फलंदाज वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी रोहन शेळके। रोहन शेळके पाहूया शेळके ब्रदर्स ट्रॉफी 2023 मध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करतोय। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज कुणाल पाटील दुसरं षटक आतल्यासाठी गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय। कुणाल पाटील सामोर जाईल फलंदाज रोहन शेळके। न्यू बॅटर यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन, गतीला ओळखलं फारखलं आणि चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार। सहा धावांसाठी षट। गतीमध्ये परिवर्तन करण्याचा जो प्रयत्न केला होता तो अंगलट येतोय कुणाल पाटील याच्या, आणि कुणाल पाटील याचं स्वागत खरं तर फलंदाज गणेश डिंगोरे यांनी षटकाराने केलेलं आहे। या षटकाराने गणेश डिंगोरे पोचतो वैयक्तिक सात या धावसंख्या, संघाची धावसंख्या पंधरा धावा।
नाणेफेक हाणल्यानंतर रकने केले म्हणा गोठेकर 20 संघ प्रथम फलंदाजी करताना दुसरं षटक प्रगती पथावर कुणाल पाटीलला धनशीलन कोक्ष संघाकडून दुसरं षटकात आलोय. यायला मात्र निर्धाव चेंडू आउटसाइड ऑफस्टम हा चेंडू आदळला होता. धावसंख्या स्थिर आहे. स्कोरबोर्डवर 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोठेकर बी विपक्ष कोक्षे दोन्ही तगडे संघ आहेत. यायलो माता सुरेख फटका हवाई फायर आणि चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर. आणखीन एक षटकार. गणेश डिंगोर यांनी केलेली आहे. सर्वप्रथम सावध सुरुवात त्यांनी केली होती. त्यानंतर आपला गेअर चेंज केलेला आहे. कुणाल पाटील थोडासा मागडा ठरतो कारण 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत त्याने 12 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 षटकार या षटकामध्ये गणेश डिंगोरेच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. थोडासा चिंतित असेल नक्कीच धनेशन कोक्षे संघाचा संघ नायक ज्याप्रमाणे कुणाल पाटीलला याच्यावर आक्रमण केलं जात आहे. धावसंख्या वेगाने वाढून होती ते धावपेल 21 धाव 21 लॉस फॉर द 1 विकेट सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक आता तो गोलंदाज कुणाल पाटील. वापसी करावी लागेल कुणाल पाटील याला कारण आतापर्यंत थोडासा मागडा ठरलेला आहे. खास करून गणेश डिंगोरे यांनी त्याच्यावर आक्रमण केलेलं आहे. लॉर फुलटा चेंडू इथे मात्र फटका फासलेला आहे. शत्रक्षक चेंडू खाली आणि यावेळी परतावे लागेल फलंदाज गणेश डिंगोरे याला तंबू शास्त्र्याला बिग ब्लो. याच्याबद्दल वापसी करावी लागेल आणि खरं तर त्यांनी वापसी केलेली आहे. 2 षटकार जरी खर्च केलेले असले या षटकामध्ये तरी मात्र एक महत्वाचा गडी त्यांनी बाद केलेला आहे गणेश डिंगोरेच्या रूपाने. गणेश डिंगोरे ज्यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी सलामीला येऊन 13 धावांचं योगदान दिलेलं आहे. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन बॅटर चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेले आहे मनीष लहाने. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. पहिला फलंदाज जयंत डिंगोरे बाद झाला होता. त्यानंतर दुसरा सलामीचा फलंदाज गणेश डिंगोरे बाद झालेला आहे. 2 ओपनर बॅक टू फॅवलेन. आता मात्र नवखी जोडी मैदानामध्ये रोहन शेळके आणि मनीष लहानेच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. कुणाल पाटील ज्याने आपल्या संघासाठी खूप मोठी सफलता अर्जित केलेली आहे. महागडा जरी ठरला असला तरी नक्कीच चांगली वापसी त्यांनी केलेली आहे या विकेटच्या माध्यमातून. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. स्विंग अँड मिस सुरेख चेंडू. चांगला कमबॅक कुणाल पाटील याचा. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 21 धावा 21 लॉस फॉर द 2 विकेट सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. कने केल्यावर गोठेकर बी विपक्ष धनेश कुक्षे या 2 संघामधील सामना हा पाहायला मिळतोय. पिलंजगावचे उद्योगपती रवींद्र पाटील साहेबांचं ते आगमन झालेलं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. टू मॅन व्यायाम शो आपण पाहतो. दुष्यंत शेळके तुषार शेळके यांच्या माध्यमातून शेळके ब्रदर्स ट्रॉफी 2023 आपलं हार्दिक स्वागत आहे. पंचांचा दरम्यान वाट चषर होते. अव्वांतर धाव वाटच्या रूपाने. धावसंख्या 1 धावीने पुरे सरकते. धावपलकावर 22 धावा. त्यांच्यासमेत राजेश पाटील यांचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. निधाव चेंडूने दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गोठेकर बी संघाची 2-22 बरोबर 11 सरासरीने प्रति षटकामागे धाव झळकलेल्या आहेत कनक इलेव्हन गोठेकर बी या संघाने. दोन्ही सलामीचे फुलंदाज बाद होऊन डगआउटच्या आसऱ्याला गेलेले आहेत. रोहन शेळके आणि मनीष लहाने ही जोडी मैदानामध्ये. पहिलं षटक राज पाटील यांनी आता होतं ज्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. एक सफलता अर्जित केली होती. कुणाल पाटील सुरुवातीला थोडासा मागडा ठरला होता मात्र गणेश डिंगोरे याचा विकेट त्याने प्राप्त केलं होतं आणि त्यांनी आपल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या.
दोन षटकांची समाप्त्यानंतर 22 धावा 11 ची सरासरी, तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र संघनायकाने अतिश मागे याच्यावर सोपवलेले. अतिश मागे तिसरं षटक घालण्यासाठी आता मात्र सज्ज होतोय. विखुरलेले शतरक्षण पाहायला मिळते या दोन शतरक्षक 20 सेफ मध्ये. थर्ड मॅन फाइनल लेग त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. इतर शतरक्षक अगदी डीप मध्ये उभे गेलेले आहेत. गोलंदाज अतिश मागे, सामना करेल फलंदाज रोहन शेलके. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. धाव संख्या स्थिर आहे. धावपळीकावर 22 धावा. गुड लेंथ स्पॉटवर चेंडू फिट झाला होता. चांगली सुरुवात करताना अतिश मागे आपल्याला पाहायला मिळतोय. डेलेशन कुक्षे पीटीसी मधील एक मोठं नाव आहे, तर दुसऱ्या बाजूला शहापूर मधील मोठं नाव कनेक्ट लेवन कोठेकर बी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र ऑन साइडला चेंडू टोलला मेडिकल क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक तिथे चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळतं. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 23 धावा. 23 लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय कनेक्ट लेवन कोठेकर बी विरुद्ध धनशिवलेन कुक्षे या दोन संघामध्ये. अतिश मागे फील्डमध्ये थोडस परिवर्तन करताना. यावेळी मात्र ऑन साइडला चेंडू गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. पाहुया पंचांचा काय इशारा होतोय. अगदी गॅप हेडलो होतो फलंदाज मनीष लहाने याने, आणि गॅप मधून हा चौकार वसूल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. अतिश मागे तिसरं षटक चालतोय. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज मनीष लहाने. यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. शत्रक्षक चेंडू खाली, सुरेख झेल, आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज मनीष लहाने याचा खेळ. अतिशय सुरेख झेल तिथे पाहायला मिळतोय. तिसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना. 27 धावसंख्येवर न्यू बॅटर की प्लेअर आपण पाहतोय अतिश भांडे. कनेक्ट इलेव्हन गोठेकर बी. पोगाव मैदानावर जी नक्कीच चषकाचं आयोजन केलं गेलं होतं, त्या चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज अतिश भांडे ठरला होता. चांगलं प्रदर्शन अतिश भांडे याने केलं होतं. अतिश मागे गोलंदाजी मार्कवर, आणि अतिश भांडे आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. तीन फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले. धावसंख्या धावपळीकडे 27. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. अतिश मागे धनशिलन कुक्षे संघाकडून तिसरं षटक हाताळतोय. अतिश मागे समोर जाईल फलंदाज अतिश भांडे. अतिश टू अतिश हे बॅटल सध्या मैदानामध्ये रंगतय. केवळ चेंडूला पुश केलेलं आहे. पुश करू खुश राहू. एकरी धावने आपला अकाउंट ओपन केलेला फलंदाज अतिश भांडे याने. जेंटल पुश. सिंगलने संघाची धावसंख्या 28. 28 हॉट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडचं एक विशेष राहिलेलं लॉंग ऑफ ने लॉंग ऑन आहे. या ज्या सीमारेषा आहेत या सीमारेषांवर नक्कीच 10 पैकी 9 फलंदाज हे जेलबाच्या रूपाने बाद होत असतात, कारण बघितलं तर सीमारेषा आहेत त्या खूप लांब आहेत. आणि फलंदाजासाठी खरं तर इथून चौकार षटकार वसूल करणे आव्हान असतो.
मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नाही या कुठल्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 28 धावा, 3 षटकांची समाप्त झाली. 3 षटकांची समाप्तीनंतर कनेक 11 गोठेकर 20 संघाची धावसंख्या 3/28 लॉस फॉर द 3 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 70-70 लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच टेलिकास्ट केली जाते. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 2 मॅन बिहाइंड शो आपण पाहतो. या दुष्यंत शेळके पोगावगावचे युवा उद्योगपती आणि तुषार शेळके यांच्या माध्यमातून शेळके ब्रदर्स ट्रॉफी 20-23 आयोजन आपण पाहतोय. राज पाटील आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि संघाकडून 4th षटकांसाठी आलेलं आहे. राज पाटीलाने या अगोदर पहिले षटक घातलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने एक सफलता अर्जित केली होती, 9 धावा खर्च केली होती. आणि आपल्या स्पेलमधील आपल्या कोट्यातील शेवटचं षटक आणि संघाकडून 4th षटक घातलण्याची जबाबदारी आता मात्र संघ नायकाने राज पाटील याच्यावर सोपवलेली आहे. यावेळी मात्र जागवून खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 28 धावा. 4th षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना आपण बघतोय. राज पाटील पुन्हा एकदा अशा पाटील स्टँड इन करून गोलंदाजी करताना यावेळी मात्र जोरदार अपील आणि येस फलंदाज बाद. बिग ब्लो आतिश भांडेच्या रूपाने कनेक 11 गोठेकर 20 संघासाठी का खूप मोठा हादरा असेल. मात्र सफलता अर्जित करताना राज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर रवीन डिंगोरे आता मात्र 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले. 4 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. रवी डिंगोरे न्यू बॅटर. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 28 धावा. राज पाटील यांनी आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत. 1 विकेट आतिश भांडेच्या रूपाने त्याने प्राप्त केलेली आणि कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. आतापर्यंत 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण पहिल्या षटकामध्ये त्याने 1 विकेट प्राप्त केला होता. राज पाटील सामोर झालेले फलंदाज रवी डिंगोरे. यावेळी मात्र पुन्हा एकदा बीट केलं होतं फलंदाजाला. संधी होती नक्कीच. एस्टेनच्या मागे मात्र झेल पकडला गेलेला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 28 धावा. चांगली गोलंदाजी राज पाटील. राज का आज राज चलता हुआ. चांगली गोलंदाजी करताना राज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र कार्पेटचे सारे चेंडू रोलेले असतो. गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एका धावीने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावीने रवी डिंगोरे आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावीने संघाची धावसंख्या हळूच पुरुष रेखते. धावपलकावर 29 धावा. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय थंडावलेली आहे, रोडावलेली आहे, मंदावलेली आहे, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते या धनेशलन कुक्ष संघाकडून कौतुक करायला लागेल. धनेशलन कुक्ष संघाचं गोलंदाजांचं शांत आणि संत क्रिकेट सध्या पाहायला मिळतंय. यावेळी मात्र आपली अँड मिस. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. राज पाटील नक्कीच चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचाच विचार केला तर फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केलेले 5 चेंडूमध्ये आणि आतिश भांडेच्या रूपाने एक मौल्यवान गडी त्यांनी बाद केलेली आहे. जेवढं कौतुक करावे तेवढं राज पाटील याचं थोडं आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू जोरदार आपला आणि यस एजन गॉड. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद.
आपल्या कोट्यामध्ये राज पाटीलने 2 षटके हाताळलेले आहेत. 2 षटकामध्ये 10 धाव खर्च करून 3 विकेट त्यांनी प्राप्त केलेले आहेत. अतिशय यशस्वी गोलंदाज दिनेशवरून कुक्षे संघाकडून राज पाटीलच्या रूपाने पाहायला मिळतोय. 4 षटकांची समाप्तीनंतर कनेक्ट 11 गोठेकर 20 संघाची धावसंख्या, धावपलेकर 29. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आदिनाथ पाटील आलेला आहे. आज अतिश भांडे याने प्रेक्षकांना गोठेकर 20 संघाच्या नक्कीच पाठेकरने निराश केलेला आहे, कारण फक्त 1 धावेचं योगदान त्याला देत आलेलं आहे. शेवटचे षटक भूषण पाटील हाताळण्यासाठी सज्ज जो होतोय. मागील सामना हाय स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाला होता, जो सामना टेंभोली संघाने धानिव संघाला पराभूत करून जिंकला होता. या सामन्यामध्ये गोठेकर 20 संघाचे फलंदाज अक्षरशः धावांसाठी झगडताना संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या फळामध्ये एखाद्या वाळवंटामध्ये एखादा वाटसरू पाहण्यासाठी तडपताना नक्कीच तलमलताना आपण पाहतोय, त्याप्रमाणे गोठेकर 20 संघाचे फलंदाज सध्या धावांसाठी झगडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. 1 धावीने संघाची धावसंख्या 30. शेवटचे षटक मार्गास आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूया गोठेकर 20 संघाचे फलंदाज किती धावांपर्यंत मजल मारतात आणि किती धावांचं लक्ष धनेश कुक्षे संघासमोर ठेवतात. कनेक्ट 11 गोठेकर विपक्ष धनेश कुक्षे या 2 संघांमधील आजच्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. भूषण पाटील कुक्षे संघाकडून शेवटचं षटक आलतोय. सामना करेल फलंदाज आदिनाथ पाटील. मिस टायमिंग फटका चेंडू हवेमध्ये स्वतः नक्की यष्टरक्षकी चेंडूपर्यंत पोहोचला होता. फाइनल एक तर क्षेत्रक्षकी पोहोचला होता. इथे मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि दुहेरी धावीने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलक पोहोचतोय 32 वर 32 लॉस फॉर द 5 विकेट. निम्मा संघ घरात झालेला आहे. लास्ट रन प्रोग्रेस शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय भूषण पाटीलच्या रूपाने. लौकिकाला साजेशी फलंदाजी खरं तर कनेक्ट 11 गोठेकर बी ज्या खेळासाठी ओळखला जातोय तो लौकिक या संघाचा इथे पाहायला मिळत नाही. आणि त्याचं कारण धनेश कुक्षे संघाची अतिशय जालिम गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी. खास करून राज पाटील राजचं राज आज अक्षरशः मैदानावर चाललेलं आहे, ज्याने आपल्या 2 षटकामध्ये 10 धाव खर्च करून 3 गडी बाद केलेले आहेत. खरं तर गोठेकर बी संघाच्या फलंदाजाचं कंबर्ड मोडणारा राज पाटील हा गोलंदाज ठरलेला आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भूषण पाटील स्विंग अँड मिस अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूच्या लाईन मध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. कनेक्ट 11 गोठेकर 20 संघ आपण पाहतोय पूर्णपणे संघर्ष करताना धावांसाठी. भूषण पाटील गोलंदाजी ट्रॅक वर भेट होतोय इष्टरक्षक. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. 5 नोबॉल जशा 1+1 अशा प्रकारे 2 धाव धावपळक मध्ये जोडल्या जातील. पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. गोल्डन मॅन अश्विन म्हात्रे यांनी शुभम शेलारसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच त्यांनी धनेश कुक्षे संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच या ट्रॉफीसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. यालो मात्र अतिशय सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल लॉंग लेग चौडून सीमा पार. लॉंग वे षटकार.
लंगोरियाच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. मोक्यापी छक्का, खरं तर या फटक्याची आवश्यकता होती. कनेक्ट 11 गोठेकर बी संघाला धावसंख्या 6 ने वाढून होते धावपलकावर 40 धावा. 3-8 वर बिग हिट पाहायला मिळते आणि बिग हिट रवी डिंगोरे याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. भूषण पाटील शेवटचं षटक आलोय. सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज रवी डिंगोरे, ज्याने नुकताच एक षटकार मागील चेंडूवर वसूल केलेला आहे. गतीमध्ये परिवर्तन, एक धाव फलंदाज पूर्ण करतात. वापसी करताना गोलंदाज षटकारानंतर भूषण पाटील, धावसंख्या सिंगल ने 41. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कनेक्ट 11 गोठेकर बी विपक्ष धनेश्वर कोक्षे या दोन दिग्गज संघामधील सामना आपण सध्या हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर पाहत आहे. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू लॉ फुलटा चेंडू, चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये टोळले. क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन पाहायला मिळलं डेमेडिकल रिजन मध्ये, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना कनेक्ट 11 गोठेकर बी संघाने आपल्या धावपळीवर 5 बाद 10 धावा जोडल्या. त्या 43 आणि 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे धनेश 11 कुक्षे या संघासमोर. तर ज्यावेळी प्रत्यक्ष सेकंड इनिंग सुरुवात होईल त्यावेळी समालोचन कक्षामधून आपण आवाज ऐकूया चॉकलेट बॉय या आमच्या सहकारी समालोचक ओमकार सट्टे सरांचा. बस धुमा सर, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरी तू नाद गुंजला, महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपती चरणी त्रिवार मानाचा मुजरा. आणि क्रिकेटसाठी वेळ असणारं भिवंडी शहर, त्या तमाम भिवंडीकरांना मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. अशा ठिकाणाहून आपण मॅच एन्जॉय करता की जिथे प्रत्येकाला यायला आवडतं. ऑलवेज मी म्हणेल मला स्वतःला भिवंडीच्या क्रिकेटच्या इतिहासाला साक्ष देणारं आणि भिवंडीच्या क्रिकेटला उजाळा देणारं आणि क्रिकेट घडवणारं हे ठिकाण हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड. ज्या नावामध्ये संघर्ष अशा मैदानावरती आपण आहात आणि तिथे क्रिकेटचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. शेळके ब्रदर्स ट्रॉफी 2023 जिथलं क्रिकेट जगाच्या पाठीवरती अधिराज्य गाजवतं, जिथलं क्रिकेट संघर्षासाठी ओळखलं जातं, जिथलं क्रिकेट मान सन्मान प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं, जिथल्या क्रिकेटचा दर्जा तो काही साधा समुद्रपार देखील वेगळाच अभिमानानं गुंजवला जातो. विजयाचे झेंडे देखील इथेच गाडले जातात, पराभवाचे झेंडे देखील याच मैदानावरती घेऊन पुन्हा नव्यानं स्वप्न घेऊन तयारी जिकडे केली जाते. असं संघर्षासाठी जिद्दीसाठी प्रेरणा देण्यासाठी ओळखलं जाणारं भिवंडी शहर आणि त्या भिवंडी शहराच्या ऐतिहासिक मैदानावरती तमाम भिवंडीकरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गेम ऑन होईल, गोटेघर कनक 11 या नावानं खेळतोय शहापूर विभागातील. तर होळी आपण आपल्याकडे वेळ आहे स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे चवंदरगावचे युवा उद्योजक आणि आम्ही स्पोर्ट्स सावंत संघाचे सर्वे सर्व गिरीश पाटील साहेबांचं.
आणि त्यांचा हेतूचा सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता। त्यांचा सन्मान इथे केला जातोय शॉल त्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा हेतूचा सन्मान शेळके पदार्थ ट्रॉफी 2023 चे शिल्पकार दुष्यंत शेळके साहेबांकडून केला जातोय। त्यानंतर आपल्यामध्ये हा चंद्रगावचे दुर्गेश पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूचा सन्मान इथे केला जाईल। हे आपण पाहू शकता दुर्गेश पाटील यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूचा सन्मान शॉल पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय। त्यानंतर पोगागावचे उद्योजक महेशजी वारे नक्कीच यांचा हेतूचा सन्मान इथे केला जाईल। महेशजी वारे दया ट्रॉफी म्हटलं तर नक्कीच एकच नाव समोर येत आहे महेशजी वारे यांचं। दया ट्रॉफीचं आयोजन कोणीच विसरू शकणार नाही। त्या ट्रॉफीचे शिल्पकार आणि युवा उद्योजक नक्कीच त्यांचा हेतूचा सन्मान इथे केला जाईल। शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हा त्यांचा हेतूचा सन्मान इथे केला जातोय। हा चंद्रगावचे समाजसेवक बालाराम पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। तर बोलू आपण कॉमेंट्री बॉक्सकडे। त्यानंतर आपण एका षटकानंतर पुन्हा एकदा स्वागत सत्काराकडे वळणार आहोत। चॅलेंजचं मैदान 44 लक्ष चॅलेंज धनेश कुकसे समोर गोटेगर बीच या तगड्या बॉलिंग युनिटचा पहिलाच बॉलवरती कॅच ड्रॉप गेम ऑन। धनेश कुकसेला मिळालंय जीवनदान। लोवर फुल टॉस लॉंग ऑफला जाईल बॉल। चॅलेंजचं मैदान पावर प्ले इकडे नाहीये। इकडे तुम्ही तब्बल मैदानावरती जर का आपण पाहिलं यष्टी रक्षकाच्या मागे 2 38 सर्कलमध्ये 1 आणि गोलंदाज अशा प्रकारे तुम्ही 5 फिल्डर 38 सर्कलमध्ये कंपल्सरी असणं। गोलंदाज यष्टी रक्षक पकडून 6 38 सर्कलच्या बाहेर एक एक रनसाठी संघर्ष। फटका फसला मिस्टामिंग बॉल हवत कवच चालला चेंडूवरती यावेळी चूक नाहीये। गणेश डिंगोरेनं टिपली एक कॅच धक्का लागला मैदानावरती पहिला धनेश इलेव्हन कुकसे संघाला। फलंदाज तुम्ही पाहताय प्रेम पाटील मैदानातनं परतला। जरूर मिळालं प्रेमला आणि त्यानंतर मात्र गेली विकेट। न्यू बॅटर मैदानावरती दाखल होईल अशा पाटील स्टँड त्याच्याच खाली असणारं सुंदर असं डगआउट। याच मैदानावरती रंगतं टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक अविरत अशी स्वप्नावत स्पर्धा अर्थातच महापौर चषक। आमचे मामा कारेलगावचे विजय तांगडे साहेबांच्या दरम्यान आगमन झालेले आणि त्यांचंही शेळके ब्रदर्स ट्रॉफी 2023 हार्दिक स्वागत आहे दुष्यंत शेळके तुषार शेळके आणि संपूर्ण शेळके ब्रदर्स कडून। डबल विकेट कन्सेप्ट देखील तुम्हाला इकडेच पाहायला मिळतं। ज्यावेळी धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावानं स्पर्धा होते तवी पहिल्यांदा मी चॅलेंज ट्रॉफीवरती आलो। मयुरेशच्या माध्यमातून इन्व्हाइट केलं गेलं आणि त्यानंतर पाहता क्षणी प्रेमात पडावं असं क्रीडांगण हर्ट ऑफ सिटी म्हणून तर भिवंडीच्या लाखो दिलोंचं काईज अगदी ज्या मैदानाला म्हटलं जातं त्या मैदानावरती क्रिकेट पाहणं एन्जॉय करणं समालोचन करणं टॅलिकास्ट करणं स्कोरिंग करणं अंपायरिंग करणं आणि क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट पाहणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं। तर अशा भिवंडीच्या स्वप्न नगरीमध्ये आपण आहात जिथनं तुम्ही एन्जॉय करता शेळके ब्रदर्स ट्रॉफी। आज स्पर्धेचा दिवस चौथा फुल्लर लेन चांगला बॉल होता या गोलंदाजीसाठीच ओळखला जातं आदिनाथ पाटीलला। अजूनही जर का आपण पाहिलं ना बॅटिंग कार्डवरती भरपूर स्ट्रॉंग झोनमध्ये होती सुरुवातीला टीम धनेश कुकसे। शेवटच्या ओव्हरमध्ये टाकलेला एक नो बॉल त्यानंतर चित्र भरपूर काही बदललं। लॉंग ऑफला बॉल होता एक सिंगल तिकडे कम्प्लीट केली जाईल एका सिंगलनंतर स्कोर पुढे जातो आहे अकाउंट ओपन होत आहे। मैदानावरती मानस धुमाळ या फलंदाजाचं। अजूनही राजचं बॅटिंगसाठी येणं बाकी आहे फलंदाज भूषणचं येणं बाकी आहे। मजा आला मॅचला एक चांगली टोटल सेट केली आहे त्याचं डिफेंड होईल का हा क्वेश्चन मार्क।
फटका मिस टाइमिंग, बॉल एक्स्ट्रा कवरला हवा त्या डाउन दी बॉल फील्डर पोहोचलाय, टिपलाय झेल, संपलाय खेळ. गोटे घर बी कनक इलेवन ऑन फायर. लक्ष्य छोटं जरी असलं ते मोठं बनवण्याची ताकद रोहन शेळके आणि या टीम मध्ये आहे, कारण या टीम मध्ये टीम स्पिरिट आहे, या टीम मध्ये टीम युनिट आहे, या टीम मध्ये लढण्याची जिद्द आहे. आणि गोटेघर बस संघ सध्या डॉमिनेट करतो. पहिल्या षटकामध्ये बॉलर आदिनाथ पाटीलनं काढली विकेट नंबर 2, फलंदाज बाद. जगन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डायजर या आपल्या शेळके ब्रदर्स ट्रॉफी 2023 मध्ये दुष्यंत शेळके आणि तुषार शेळके यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. अखंड महाराष्ट्राला अगदी क्रिकेटच्या पहिल्या वहिल्या स्पर्धेमध्ये मांडा गावाचं नाव अगदी ठणकावून ज्या व्यक्तिमत्वानं सांगितलं, नागझरीची स्पर्धा जिंकून अर्थातच भूमिलन मांडा आणि टिटवाळा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं देखील करूया आपण भिवंडी नगरीमध्ये चॅलेंजच्या मैदानावरती हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मैदानावरती आला आहे धनेश इलेवन कुकसे टीमचा गेम चेंजर. मैदानावरती अगदी आपण पाहिलं राज एका बाजूला उभा आहे आणि त्याच्या सोबतीनं मैदानावरती बॅटिंग करायची आहे ती म्हणजे मानस धुमाळला. नंबर 3 नंबर 4ची जोडी मैदानावरती. षटक मैदानावरती आपण पाहिलं पहिलं धावा खर्च झाल्या, 3 विकेट्स काढले ते म्हणजेच गोलनाथ आदिनाथ पाटीलनं 2, आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे तो म्हणजे अतिश बांडे. शहापूरचं क्रिकेट जर का तुम्ही उलगडून पाहिलं तर फार कमी वयात शहापूरच्या क्रिकेटनं अगदी दिलेला एक युवा अष्टपैलू खेळाडू, त्याचं नाव आतिश भांडे. लेफ्ट आर्म बॉलर आहे. पहिला चेंडू ओव्हर द विकेट आला, बॅटची लागली आहे कडा, फारुख बर्डी सरांचा फिंगर रफ, फलंदाज बाद, धक्का लागलाय मैदानावरती. हा तिसरा टीम धनेश कुकसेला. धनेश कुकसे म्हटलं की एक वेगळा दबदबा आहे. मागचे जवळजवळ आपण पाहिलं 20 ते 25 वर्ष भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं पांडुरंग धर्मा पाटील या नावानं. मागचे अनेक वर्ष सिटी क्रिकेटचा इतिहास उलगडून आपण पाहिला तर माता धनेश कुक पाहतोय ग्रामीण क्रिकेट खेळताना. राज पाटील या एका नावाला थोडंसं जर आपण अपवाद बाजूला सोडलं तर जिम्मेदारी घेणारे क्रिकेटर्स तयार होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे धनेश कुकसे टीमच्या दृष्टिकोनानं. इथे टार्गेट मोठं नाही आहे, 44 मॅच ऑन ठेवणं, सिंगल डबल चालू राहणं फार गरजेचं आहे धनेश कुकसेच्या दृष्टिकोनानं. पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही 2 विकेट गमावलेत, पार्टनरशिप बल्ट होणं फार महत्त्वाचं होतं. ज्याप्रकारे गणेश डिंगोरेनं स्टार्ट दिला त्यानंतर 3 ओव्हर स्ट्रॉंग झोनमध्ये होती टीम, ती म्हणजेच कनक इलेवन गोठेकर. चौथं षटक राजनं टाकलं, पूर्णपणे कंबरडा मोडला, बॅकफूटला ढकललं, अगदी लेस दॅन रन अ बॉल कुठेतरी सुरुवातीला वाटत होती टीम. थोड्याशा शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स नो बॉल षटकार आले, त्यानंतर टार्गेट सेट झाला 44. आणि एखाद्या टीमला ज्यावेळी तुम्ही संधी द्याल बोट पकडण्याची, ती टीम तुमचा हात पकडल्याशिवाय राहणार नाही आहे. आत्तापर्यंत चौकार आलेत 4 दिवसामध्ये 65, षटकार आलेत 141, फार जास्त आलेत मी म्हणेल. चॅलेंजचं मैदान, षटकार, चौकार ही फार कठीण गोष्ट असतं. अतिश बांडे लेफ्टी समोर, लेफ्टी अपील अपील अपील, यावी बॅट अँड बॉल इन्वॉल्व्ह नाही आहे. चेंडूचा तो डॉट. भिवंडीच्या क्रिकेटमध्ये ऑल टाईम म्हणजे 2 अंपायर्स मला नेहमी आवडतात. एक म्हणजे फारुख बर्डी सर. पहिल्यांदावेळी कामतगडची स्पर्धा जॉली ट्रॉफी आम्ही कवर केली त्यावेळी फारुख सरांना पाहिलं, अनुभवलं. आणि एक म्हणजे अझीम अमदुल्ले, आणि आता आपल्यासोबत आज नाईक सर आहेत, वन ऑफ द ग्रेटेस्ट टॅलेंटेड अंपायर. कठोर निर्णय घेण्याची क्षमता नेहमीच हे सगळे ठेवतात, म्हणून तर भिवंडीचं क्रिकेट नेहमीच पुढे राहिलं आहे. रोहन शेळकेची एक खासियत आहे, प्रत्येक बॉलवरती अपील करणं त्याला आवडतं. इथे बॅट अँड बॉल भरपूर लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे, उत्साह टीमला चार्जअप करणं हे तुमच्या स्कीपरचं तुमच्या टीम कॅप्टनचं काम असतं. आणि रोहन शेळके तो लीडर आहे गोटेघर ब टीमचा, ज्याने या टीमला सोन्यानं भरलेले दिवस दाखवलेत. अतिश बांडे तयार, चांगली बॉलिंग होती आहे. अपील लाईक बिफोर विकेट, येस, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज जाईल. आशा पाटील स्टँडच्या समोर असणाऱ्या डगआउटमध्ये परतीचा प्रवास, धक्का लागल्या मैदानावरती. चौथा टीम या ठिकाणी धनेश कुकसे संघाला.
दादा असेल या सगळ्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये नेहमीच राहिली आहे. पुगाव देखील एक अशी टीम आहे ज्या टीमनं सातत्यानं मोठ्या मोठ्या संघांना भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घाम फोडला आहे. मला बरोडीची स्पर्धा आठवते ज्यावेळी चॅम्पियन झाली टीम पुगाव, काय क्रिकेट दाखवलं पुगावनं, ते क्रिकेट अविस्मरणीय होतं. कल्याण डोंबिवली बल्टमध्ये देखील हा संघ पुगाव सातत्यानं खेळतो. शेळके ब्रदर्स पुगाव आणि याआधी हनुमान पुगाव या नावानं देखील या टीमला खेळताना आपण सातत्यानं पाहिलं आणि आज पुगाव गावाला अभिमान वाटावा असं काम शेळके ब्रदर्सनं केलंय. नो बॉल, डीप बॅक बॅट पॉइंटला फिल्डर तिकडे चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीचा कॉल, कलेक्टिंग सुपर्ब होतं. दोन धावा नाही वाचवू शकले आणि दोन धावा आणि त्यासोबत आला नो बॉल. लगानमध्ये जसं आमिर खानच्या टीमला एक आवाज ऐकायला आला नो बॉल, अगदी हा आवाज येईल तशाच काही रंगरंगवलेल्या सिनेमाकडे घेऊन गेला फारुख भरडी सरांचा नो बॉल. आणि त्यानंतर आता नेक्स्ट बॉल, फ्रेहिटची संधी. उघडा डोळे पाहणे टेनारा चेंडू आहे फ्रेहिट. आर आर पाटील पॅवेलियन, आशा पाटील स्टँड, नॉर्थ साऊथ स्टँड दोन्ही आपण जर पाहिलं तर जिकडे प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. अतिश बांडे फ्रीट बॉल, वेगवान तेज तर्रार लिप्टम बॉलर. ज्यावेळी वाईड यॉर्कर टाकतो त्यावेळी ती पाहण्याची मजा काही वेगळीच असते. आणि या ठिकाणी फ्रीटचा बॉल वाईड यॉर्कर भन्नाट वेगानं टाकला, शांत ठेवला फलंदाजाला. धावफलक स्कोरकार्डवरती सध्या थांबलंय. टीमची टोटल सहा धावा चार गडी बाद. अजून एक वेगवान तेज तर्रार, यावेळी बॅट अँड पॅडमध्ये यॉर्कर होता. अतिश बांडे नाम तो सुना होगा, काम आपने देखा होगा, एक जबरदस्त इम्पॅक्टफुल ऑलराऊंडर गोटेकर ब संघासाठी अतिश बांडे. त्यानंतर आपण पाहिलं तर मैदानावरती गणेश डिंगोरे, रोहन शेळके, आदिनाथ पाटील, ओमी असेल, या सगळ्यांचा एक वेगळाच इम्पॅक्टफुल रोल राहिला आहे. बट आज जर गोटेकर टीमला मैदानावरती कोणी सावरलंय ना तर ते नाव आहे मी म्हणेल नंबर सहावरती येऊन निर्णायक क्षणाला, जिथे टीम एक चॅलेंज एक फायटिंग टोटलसाठी संघर्ष करत होती तिथे रवी डिंगोरेनं बनवलेला नऊ धावा, त्यानं मारलेला एक षटकार, त्यानंतर प्रत्येक प्लेअरचा इम्पॅक्ट टीममध्ये काय, आज ते रवी डिंगोरेच्या षटकारानं देखील दाखवलं. याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे भिवंडी पूर्वज माजी आमदार आपल्या सर्वांचे लाडके शिवसेनेचं एक नेहमीच कार्यतत्पर असणारं व्यक्तिमत्व रुपेशजी म्हात्रे साहेबांचं. थोडाच वाद साहेबांचं आगमन मुख्य मंचकावरती होईल. प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला भरभरून प्रेम देणारं हे व्यक्तिमत्व. इथे फटका फसलाय, बॉल हवा त्या लॉंग ऑन, कॅच कॅरी करेल का, कॉल नाही झालाय. गोलंदाज की लॉंग ऑन, त्याच्यामुळे नोमॅन स्लॅन मध्ये मिड ऑनला बॉल पडलाय आणि त्याच दरम्यान कंप्लीट झालेत मैदानावरती धावा दोन. मॅच अजूनही संपली नाहीये. जोपर्यंत राज पाटील मैदानावरती उभा आहे धनेश कुकसे विजयाची आशा विजयाची स्वप्न आणि 44 धावा बनवताना संघर्ष करू शकते. एक रन आली आहे स्कोरकार्डवरती. धावफलक एक ने जाते पुढे सात. आणि याच दरम्यान आपण पाहताय मंचावरती थोडा आस्वाद शुभागमन होईल. शब्दाला जागणारा हाकेला धावणारा कार्यसम्राट कार्यतत्पर एक कुशल नेता जो भिवंडी शहरानं या भिवंडीच्या मातीनं दिलाय, या मातीतला राजकीय क्षेत्रातला अनमोल हिरा रुपेश दादा म्हात्रे. या टायांच्या गजरात आपण जोरदार स्वागत करूया भिवंडी पूर्वचे माजी आमदार आदरणीय रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा. फटाक्यांच्या जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम रुपेश दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या मंचकावरती. आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार भिवंडीच्या अनेक कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं भिवंडीला भरपूर उंचावरती नेलं असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत जोडलं गेलं ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि शेळके ब्रदर्स ट्रॉफीमध्ये दुष्यंतदादा शेळके, तुषारदादा शेळके अँड ऑल शेळके ब्रदर्स कडनं आपलं वेलकम. चांगला बॉल आहे, गुड लेन स्पॉटवरती टप्पा पडलाय, खाली राहिलाय. चॅलेंजचं मैदान, एकेका धावेसाठी होणारा संघर्ष प्रत्येकाला आवडतो.
महापौर चषक मागचं आपल्याला आठवत असेल काय क्रिकेट दाखवलं ज्या बजरंग गोरसे ब चॅम्पियन झाली रनरअप होती एस एस सी सी खंबालपाडा तिसऱ्या प्लेसवरती आपण पाहिलं चेंज द गेम वडवली ब संघाला राहणाल टेंबवली या सगळ्या टीमनं देखील अतिशय कौतुकास्पद क्रिकेट दाखवलं बॉल आता यार फटका चालला एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ तिकडे पुढे सर्केल चेंडूवरती एक सिंगल अजून ॲड होती आहे आणि एका सिंगल नंतर धावफलक धावफलकावरती पुढे जात असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळती आहे स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 8 धावा 4 विकेट्स गेलेत राज पाटीलला आता बॅटचं तोंड उघडावं लागेल सेकंड ओव्हरमध्ये आदिनाथ पाटील आला कंटिन्यू केला आदिनाथला आतिश भांडेनं देखील चांगली ओव्हर टाकली पण मॅचमध्ये ग्रीप बनवायची आहे फटका चालला स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑफ चेंडूवरती सुडेल अगदी गोलंदाजाच्या मागे तोपर्यंत अजून एक सिंगल ॲड होती आहे एका सिंगलनंतर स्कोर पुढे जातो आहे टीमची टोटल स्कोर कार्डवरती 9 ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 दरम्यान आगमन झालेलं आहे आमच्या व्ही आय पी डायजवर पोलीस पाटील कोकण संघटना अध्यक्ष शहनाद पाटील साहेबांचं आणि त्यांच्या समवेत हनुमान भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे भिनार राईत चे समाजसेवक आपलं दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे नेक्स्ट मॅच साई सिद्धा जय हनुमान टेंबवली आणि त्यांना फाईट करेल ती म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन विनर टीम या मॅचमधला विजेता साई सिद्धा मनीष कौर जय हनुमान टेंबवलीला फाईट करताना दिसेल टेंबवलीला या मैदानावरचा जर अगदी आपण महापौर चषकाचा इतिहास पाहिला कुठेतरी थोडासा कडवट अनुभव राहिला टीमची टोटल स्कोरकार्डवरती आहे आफ्टर 3 ओव्हर आपण अनुभवत आहे धावा धावफलकावरती 9 बनवायचे तुम्हाला 44 12 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 35 धावेची गरज आहे ती म्हणजेच टीम धनेश शेलवन कुकसे या संघाला कुकसे गावाचं नाव आज का जर मैदानावरती तुम्हाला ठणकावून उमटवायचं आहे ना तुम्ही हारताय जिंकताय महत्त्वाचं ते नाही आहे तुम्हाला फाईट देणं फार गरजेचं आहे 9 धावा झालेत 44 लक्ष 12 बॉल 35 ची गरज बॉल आता यार बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी अगदी जर का आपण पाहिलं तर अजूनही 2 बॉलर्स तुम्हाला आता टार्गेट करण्यासाठी मिळणार आहेत कारण स्ट्रायकर बॉलर्सचा स्पेल फिनिश झाला ओमकार पर्टोले शहापूर एक असा विभाग आहे जिथे अगदी आपण पाहिलं ना नोकरी व्यवसाय या सगळ्या गोष्टी सांभाळून क्रिकेट खेळावं लागतं कारण पुरस्कर्त्यांची भरपूर कमी असते या विभागातील क्रिकेटला मग तर त्याच विभागातनं अगदी शहापूरला थोडंसं भेदून तोडून फाडून आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या मनपटलावरती ज्या गावानं शहापूरचं नाव कोरलं आहे ते गाव गोटेघर चौकार ॲड झाला पहिल्या बॉलवरती 12-35 ची गरज फायनली पहिला 4 स्कोर डबल डिजिटमध्ये जाईल राज पाटीलच्या बॅटमधून आला चौकार याच मैदानावरती आजही एक क्षण मला आठवतो चॅलेंजच्या मैदानावरती 15 ची सरासरी चेस होणं ऑलवेज डिफिकल्ट जातं एक वादळ आलं होतं सचिन भोईर नावाचं शेलार गावाचं आणि दारावे टीमच्या अगेन्स्ट त्यांना केलेली बॅटिंग कदापि हे चॅलेंज मैदान विसरणार नाही मिड ऑफला स्वतः अगदी गणेश डिंगोरे त्या ठिकाणी होता त्याआधीच गोलंदाज फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवतो आहे अजून एक बॉल जातो डॉट समीकरण बदलत आहे 10 चेंडू 31 धावाची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी धनेश कुकसेला कनक 11 गोटेघर बच्या विरुद्ध धनेश कुकसे PTCचं क्रिकेट काही एक वेगळ्याच भन्नाट चर्चेत असतं पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये देखील आता पनवेल प्रीमियर लीग सुरू झाली आहे रायगड प्रीमियर लीग नुकतीच आपण अनुभवली आता थोड्याच दिवसात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये तुम्ही DPL पाहाल आणि त्यानंतर ठाणे जिल्हा प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल अशा अनेक साऱ्या लीग स्पर्धा हंगामाच्या सुरुवातीला आपण पाहता मग आता भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला मिळालेली एक सुंदर अशी भेट शेळके ब्रदर्स ट्रॉफी गवताच्या गालीच्यावरून बॉल घरंगळत येतोय डीपमध्ये मिड विकेटला थोडीशी मिसफील त्या ठिकाणी झाली आहे रन्स घेतली नाही आहे माहिती आहे राजला या मॅचमध्ये आता स्वतःला काहीतरी करायचं आहे
विश्वास त्यांना ठेवला, स्ट्राईक सोडली नाही आहे. चार मोठे फटके कमीत कमी मारायचे आहेत आणि ते जर मैदानाच्या बाहेर गेले तर सामन्याच्या आतमध्ये येईल धनेश कोकसे टीम. रनवे रीद मध्ये थोडीशी मिस्टेक, एक चौकार, त्यानंतर आलेले लगातारचे तीन डॉट, आठ चेंडू, 31 धावेची गरज, 8 बॉल, 31 धावा. आज रवी डिंगरूचा षटकार या मॅचमध्ये चर्चेत राहिला, एक फायटिंग टोटल मिळालं जिथनं 40 पुढे गेली टीम गोटेकर. ओव्हर द विकेट शफल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं, डाव्या स्टिकच्या बाहेर आहे आणि बटरफ्लाय स्टाईल फारुख बड्डी सरांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन या ठिकाणी ॲड होईल, एक्स्ट्रा रन धाव फलक पुढे जातं. टीमची टोटल आहे 14 धावा धावफलकावरती, करायचे 44, 8 चेंडूंचा खेळ बाकी, 30 धावाची गरज. वेलकम पवनभाई, समसुभाई, आपका भी हार्दिक स्वागत है इस ट्रॉफी में. थोडा सुयात व्यासपीठावरती एक मोठा सन्मान, एक राजेशाही सत्कार आपण करणार आहोत. या मातीतील राजकीय पटलावरचा एक धुरंधर योद्धा, आदरणीय भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशदा म्हात्रे. लवकरच आपण विधानसभेपर्यंत हे व्यक्तिमत्व पाहू, या आशा अपेक्षा, या शुभेच्छा आई भवानीच्या चरणी आपण प्रार्थना करून देऊ आदरणीय रुपेशदा म्हात्रे साहेबांना. लगातार दोन वाईट बॉल आलेत, 8 बॉल, 29 गरज. हाफ ट्राय करता हा जायला हवा होता मिडविकेटच्या बाहेर, अगदी या विकेटवरती, हर्ट ऑफ सिटीच्या विकेटवरती तुम्हाला शॉर्ट ऑफ लेन मिळाला ना तर मग बिल्डिंग आणि या झाडांच्या मागेच तो जायला हवा, कारण इथे हाफ ट्रॅकरवरती रन्स बनतात. तुम्हाला स्लॉग स्वीप आणि 360 डिग्री खेळणारा प्लस जर तुमच्या टीममध्ये ना तर या मैदानावरती तुम्ही फायनलचं टायटल त्यापर्यंत जाऊ शकता. हा 360 स्टाईल होता, चाललाय आशा पटेल स्टँडच्या समोर फाईन लेगला, मिळतील धावा 4. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच टेंभवली विरुद्ध या मॅचमधला विनर खेळताना दिसेल. समीकरण मैदानावरती उरलंय येणारे 6 बॉल आणि 24 धावेची गरज आहे. 6 चेंडू, 24 धावा. आजच्या दिवसाच्या ड्रॉकडे आपण नजर टाकूयात. आतापर्यंत अगदी सुरुवातीच्या 3 दिवसाचं क्रिकेट पाहू. जय दुर्गा ब टेमघरपाडा हा संघ आपल्याला सुपर 4 इंटर होताना दिसलाय. वीर तानाजी दापोडे एक जबरदस्त सुरुवात करत त्यांनी दुसरा दिवस गाजवलाय सुपर 4 ते इंटर झालेत. युग 11 भावाळे ब अगदी आमने लोणारचं क्रिकेट ही टीम तर गाजवतच, मात्र आता सुरुवात झाली आहे भिवंडी गाजवण्याची. ब्रदर्स ट्रॉफीमध्ये युग 11 भावाळे ब देखील आलाय सुपर 4. आज एक टीम आपल्याला मिळेल ती कोणती असेल, टेंभवली गोटेघर टीम, मांडा कासार वडवली, चॅम्पियन वसई कोळीवाडा येणारा संघ, राज कभी कभी गहरे होते, गोरसई बी. ऑन साईडला बॉल झाला डीप मध्ये, व्हेरी गुड फोल्डिंग. 6-24 गरज होती, पहिला डॉट आला, समीकरण उरले 5 बॉल 24. बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज प्रीतम जोशी. मजा आल आज पूर्ण दिवसभर. चॅम्पियन वसई कोळीवाडा या नावामध्ये देखील दमखम, अगदी पालघर जिल्ह्यातून वसई तालुक्यातून ही टीम कोळीवाडा इकडे उतरेल. इथे टाकलाय बी मर, नो बॉल आणि त्याच्यावरती आले एक एक्स्ट्रा, समीकरण उरले 5-23 आणि त्यांना फाईट करणारी टीम आहे दीपकदादा प्रतिष्ठान, जय हनुमान, गोरसई ब, मांडा कासार वडवली. त्यांची लढत पाहायला मिळेल एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर बेल्टमधील कासार वडवली गाव, ज्या गावानं देखील क्रिकेटला दिलंय नाव, आणि दुसऱ्या बाजूला टिटवाळा विभागातील भूमी 11 मांडा, जगन्नाथ पाटील यांची टीम इन ॲक्शन. कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस. तेच तर होत्या, आता मॅच थोडीशी क्लोज होत चालली आहे, पारड भारी होत चाललाय कनक 11 गोटेकर बस संघाचं. टेंभवलीचे कॅप्टन अँड ऑल टीम इकडे उपस्थित आहे. या मॅचमधला विजेता फाईट करेल आदरणीय रुपेशदा म्हात्रे साहेबांच्या शुभ असे. आपण टॉस देखील करू, साहेबांचा सन्मान देखील मंचकावरती केला जाईल. एक अतिशय सुंदर भिवंडी, स्वच्छ भिवंडी आणि विकसित भिवंडीचं स्वप्न ज्या व्यक्तिमत्वानं पाहिलं, रेखाटलं आणि त्याच्यावरती काम केलं
असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. रुपेश दादा मात्र त्यांच्या शुभहस्त आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि नेक्स्ट मॅचचा टॉस गिल करणार आहोत. आता थोडाच वेळात रिझल्ट तुमच्या समोर असेल. गोटेघर मजा येईल आजच्या दिवसात. अगदी हर्ट ऑफ सिटीच्या मैदानावरती जर का अशा तगड्या टेस्ट पाहायला मिळतील तर त्यापेक्षा जास्त तुम्हाला काय अपेक्षित आहे. एक क्रिकेट प्रेमी म्हणून, एक क्रिकेट प्रेक्षक म्हणून हाफ ट्रॅकर ऑन साईडला शेवट गोड करण्याचा प्रयत्न. राजच्या बॅटमधनं बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक खणखणीत धनेश कुकचं ब्रँड षटकार. मैदानाच्या बाहेर तो परत आलाच नाहीये. मात्र या ठिकाणी आगमन झालं सागरदादा पाटील यांचं, त्यांचं करू आपण वेलकम. टीमची टोटल स्कोर कार्डवर षटकारानं जर का आपण पाहिली ती जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 27-44 गरज, म्हणजेच अजूनही इथनं 16 रनची गरज आहे या व्हाईट बॉलनंतर. आणि बॉल मैदानावरती शिल्लक आहेत ते म्हणजे दोन चेंडू 16, एक नो बॉल आला, एक व्हाईट बॉल आला, एक षटकार आला. त्याच्यामुळे अजूनही टेन्शन नाही आहे कारण मैदानावरती सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये लाजवाब क्वालिटी बॉलिंग आपण पाहिली आहे. बॉल आता यार प्रीतम जोशी. मागच्या काही वर्षाआधी जो प्रीतम पाहिला आणि आता जो प्रीतम पाहायला मिळतोय खरं त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट अपेक्षित होती. कुठेतरी त्याच्यावरती काम प्रीतमला करावं लागेल. लेंथ लाईनवरती कंट्रोल या ठिकाणी पाहायला मिळालं. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न तो राहिला यशस्वी. चेंडूचा तर डॉट आणि शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. कर्णक इलेव्हन गोटेघर बन बनवल्या 43-44 लक्ष मैदानावरती होतं. जिथे क्रिकेटचा आहे वेगळाच कहर त्या आहे भिवंडी शहर. आणि अशा भिवंडी शहरामध्ये येऊन आपल्या विजयाचं अकाउंट ओपन करते आहे टीम कर्णक इलेव्हन गोटेघर. बस षटकार ठोकलाय राजनं मात्र भात करपून गेल्यानंतर आलेला पाऊस आणि माणुसकी संपवल्यानंतर आलेला पैसा या दोन गोष्टींना जशी किंमत नसते तशी मॅच संपल्यानंतर आलेला षटकार त्याचा अर्थ तो देखील तितकाच कमी आहे. अभिनंदन कर्णक इलेव्हन. साई सिद्धा, जयहनुमान टेंबवली, मनीष कौर फॅम टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. टॉससाठी तिकडे कॅप्टन रेडी व्हायचं लगेचच. प्रतीक आपल्या कॅप्टनला पाठवायचं अल्ताफ आणि गोटेघर ब शेकॅन करायचं दोन्ही टीम. धनेश कुकसे, रोहन शेके आपण टॉससाठी या. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला द्यायचा. दोन षटकं टाकली, गोलंदाजी करताना खर्च केल्या धावा फक्त 6, विकेट्स काढले 2 आणि फलंदाजी करताना विथ द बॅट व्हेरी मच निडेड 6 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. तो आदिनाथ पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आदिला पण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि आपण जाऊयात लगेचच आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिकडे सज्ज होतील कॅप्टन गोटेघर आणि टेंभवली या दोन टीमचे आणि त्या सोबतीनं आपण पाहणार आहात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर दुष्यंत शेळके यांचे खास मित्र शनवास शेख साहेबांचे ते आगमन झालेले आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुष्यंत शेळके यांच्यावर अपार प्रेम आहे नक्कीच. अगदी पहिल्याच दिवसापासून ते इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि 4 दिवसापासून नक्कीच ते इथे आपण रोज पाहतोय आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि त्यानंतर टॉस घेऊया. तर मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल आणि भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्माननीय आदरणीय रुपेश दादा म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या सुपास्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक पारितोषिक आपण पाहतोय. हे मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक पारितोषिक आपण पाहतोय. गिफ्ट व्हाउचर आणि आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. गिफ्ट व्हाउचर आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकता. नेक्स्ट मॅच 4 ओव्हर आहे. ओके कॅप्टन लक्ष्य सुद्धा टिंबवलीचे आणि गोटेघर बच आहे. त्यानंतर आपण